लातूरच्या नीट पेपरफुटी प्रकरणातली सीबीआय तपासाची आणखी एक मोठी बातमी. नीट प्रकरणातला महत्वाचा आरोपी गंगाधरच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये सांकेतिक भाषेतून करण्यात आलेल्या शेकडो मेसेजेसची उकल करण्यात सीबीआयला यश आलंय आणि त्यानुसार संजय जाधव, जलील पठाण आणि गंगाधर यांच्यातील समान धागा सीबीआयला सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय जाधव आणि जलील पठाण यांनी त्यांच्या मोबाईलमधून काही महत्वाचा डेटा डिलीट केल्याचा सीबीआयला संशय होता आणि त्या अनुषंगानं सीबीआयनं त्यांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. त्याची माहिती आता सीबीआयच्या हाती लागली आहे. सध्या प्रकृतीचं कारण सांगून न्यायालयीन कोठडीत गेलेल्या गंगाधरला उद्या पुन्हा सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.